नमस्कार सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज सात जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी सरकारी आकडेवारीनुसार सोमवारी जिल्ह्यात वीस कोरोना बाधित आढळले त्यात एकट्या नगर शहरातील तेरा जण आहेत तर खासगी प्रयोगशाळेत तपासणी झालेले आठ जण बाधित आढळले यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सहाशेछिस झाली आहे सोमवार अठरा जणांनी कोरोनावर मात केली कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या चारशे एकोणावीस झाली आहे पारनेरच्या शिवसेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकारण तापू लागलं याचे पडसाद मुंबईतही उमटले आधीच राज्यातील महाविकास आघाडीत कुरबूर होती त्यात या घटनेने सेनेला नाराज केले आहे या नगरसेवकांना तातडीने परत पाठवा असा निरोप थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात वृत्त आहे दरम्यान काल राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचर्वर्वास शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते दरम्यान स्थानिक राष्ट्रवादीने या समर्थन केले आहे हे नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले नसते तर भाजपमध्ये गेले असते त्यांच्या भाजपासोबत बैठका झाल्या होत्या असा राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला भाजपने हा दावा खोडून काढला आहे या नगरसेवकांशी भाजपचा संपर्क नव्हता समेत बैठकाही झाल्या नाहीत हा राष्ट्रवादीचा बनाव असे भाजपने म्हटले आहे राज्यात भाजप राजकीय पतंग उडवत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच घेतला जातो मात्र भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तीदारी होती भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारात तुम्हाला हेच सांगतील असा चिमटा त्यांनी काढला आहे कोरोना संकटामुळे प्राथमिक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत मात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरणाचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले आहे जिल्ह्यात अनेक भागात पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे आता एक लाख सहासष्ट हजार आठशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे यासाठी सरकारकडून दहा कोटी एक लाख बावीस हजार रुपये मंजूर झाले आहेत हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातील बेलापूर इथं कोरोना बाधित आढळून आल्यानंतर स्थानिक करुणा समितीने गुरुवारपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांच्या वतीने चार जुलैपासून सुरु असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सोमवारी सांगता झाली काल्याच्या कीर्तानंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार